हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज आपण स्लीव्हची कटिंग जी आहे, फ्रिलवाले स्लीव्हची कटिंग जी आहे ती आज आपण बघणार आहोत. जसे फ्रिल ज्या टाकतो त्या पद्धतीने आपण ही कटिंग बघणार आहोत. त्यासाठी आपण हे कापड घेतलेलं आहे, कापडाला आपण डबल करून घेतलेलं आहे. नंतर बंद बाजू जी आहे ती आपण आपल्या साईडने ठेवलेली आहे. आता आपण इथे 2 इंचावर एक मार्किंग करायचं आहे. सरळ एक रेष मारून घ्यायची आहे. 2 इंचावर एक मार्किंग करून सरळ रेष मारून घ्यायची आहे. आणि तिथून पुढे आपण ही स्लीव्हची उंची मोजायची आहे. तर आपण 5 इंच घेतलेलं आहे. इथे 4 इंचावर आपण एक मार्किंग करायचं आहे. 4 इंचावर एक मार्किंग केल्यानंतर इथं आपण 4 इंचावर एक राऊंड शेप देऊन घेणार आहोत. जे 2 इंचाची आपण रेष मारलेली होती तिथपर्यंत आपण हे 4 इंचावर तिथून 2 इंच घेतलेलं आहे आणि इथून आपण 4 इंच घेतलेलं आहे आणि वरून आपण राऊंड शेप दिलेला आहे. आणि पुढं आपण जी सरळ रेष मारलेली आहे त्यावर आपण स्लीव्हची मोंढा स्लीव्हचं जे घडी आहे ती मोजायची आहे. तर ती आपली 7.5 इंच आहे. तिथून पुढे आपल्याला घ्यायचं आहे 4 इंच आपले एक्स्ट्रा आहे. हे 3 इंच आपलं 3 इंचावर एक मार्किंग करायचे आहे. नंतर आपण बाहीचा आकार देऊन घेणार आहोत. जसं आपण नॉर्मल बाहीचा आकार देतो त्या पद्धतीने आपण हा बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे. आता याची कटिंग करून घेणार आहोत. जसे फ्रिलसाठी आपण 4 इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे आणि बाजूची जेवढी आपली घडी असते तेवढी आपण घेतलेली आहे. हा राऊंड शेप जो दिलेला आहे तो आपण वरती असा कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने ही स्लीव्हची कटिंग येत असते. हे जे राऊंड शेप आहे तिथे आपल्या प्लेट्स येत असतात. इथे आपण प्लेट्स टाकायचे असतात. ती दिसायला पण छान दिसते आणि व्यवस्थित पण येते. ही आपण फ्रॉकसाठी किंवा ब्लाऊजसाठी अशा पद्धतीने कटिंग करून स्लीव्ज आपण यूज करू शकतो. अशा पद्धतीने ही बाहीची जो वरून राऊंड शेप घेतलेला आहे त्यामध्ये आपण ह्या प्लेट्स टाकणार आहोत. अशा पद्धतीने आपण ह्या प्लेट्स टाकणार आहोत. तर अशा पद्धतीने हा बाहीचे फ्रिलवाली बाही आपण हे केलेली आहे आणि ही बाकीची जी आहे ती बरोबर आपली ब्लाऊजला किंवा फ्रॉकला बसत असते. ज्यावेळेस बी आपण प्लेट्स अशा पद्धतीने टाकतो, वरच्या साईडच्या प्लेट्स आपण अशा टाकल्यानंतर खालच्या साईडच्या ज्या आहे तर त्या आपण उलट्या दिशेने टाकायच्या आहे. तर त्याचा फ्रॉक त्याचा घेरा पण चांगला येतो आणि फुगा पण चांगला येतो. जसं बाहीचा फ्रिल्स पण चांगली येतात. अशा पद्धतीने आपण ही बाहीची कटिंग केलेली आहे.